नमस्कार, सोलापुरी तडकामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी टेस्टी आणि हेल्दी डिल लिव्ज रिंग बनवणार आहे. त्यालाच मराठीमध्ये उकडीचे शेपू रिंग असं बोललं जातं. लहान मुलांसाठी खूपच टेस्टी असा पदार्थ आहे आणि ते रिंग बघूनही खाऊ शकतात असा टेस्टी पदार्थ. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठही ॲड करत आहे. आता मी इथे बेसनचंही पीठ ॲड करणार आहे. मी इथे तीन प्रकारचे पीठ यूज केलेली आहे. आता याच्यामध्ये तिखट घालायचं आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला, कमी जास्त करू शकता. मीठ घालायचं आहे. अजवाईन घालायचं आहे क्रश करून थोडासा. लहान मुलं पालेभाज्या खात नाहीत म्हणून हा पदार्थ त्यांच्यासाठी खूपच उत्तम आहे. आता याच्यामध्ये हळदही ॲड करायचं आहे. हे सर्व जे आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले पिठामध्ये त्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेला शेपू घालायचा आहे. शेपू तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्या पद्धतीने शेपू आता पिठामध्ये व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी. उकडीचे शेपू रिंग खूपच चविष्ट लागतात, खूप टेस्टी असतात. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. लहान मुलांसाठी तर खूप खूप म्हणजे खूप पौष्टिक असा पदार्थ आहे. लहान मुलांच्या टिफिनसाठीही उत्तम असा पदार्थ आहे. हा पदार्थ बनवायला खूपच सोपा आहे आणि खूप पौष्टिकही आहे. या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी इथे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेत आहे. तुम्ही बघू शकता, एकदमच जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण हे पीठ आपल्याला पातळ नाही, खूप घट्ट असं मळून घ्यायचं आहे. शेपूचं काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. तीच शेपूची भाजी करून कंटाळा आलेला असतो, त्यामुळे हा पदार्थ त्याला ऑप्शनल म्हणून खूपच चांगला आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही नेहमी करत राहाल. खूप लहान मुलं शेपूची भाजी अजिबात खात नाहीत आणि तेच हे रिंग बघून ते नक्की खातील आणि तेही आवडीने खेळत खेळत खातील. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, तुमच्या मुलांना खाऊ घाला आणि सांगा कसं झालं ते. या पद्धतीने व्यवस्थित पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ पीठ मळून घ्यायचं नाही, घट्ट ठेवायचं आहे, कारण आपल्याला त्याचे रिंग बनवायचे आहेत. जर पातळ पीठ ती मळून घेतलं तर रिंग बनवता येत नाही. तुम्ही बघू शकता मी किती घट्ट असं तिबलेलं आहे पीठ इथे. या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. आता रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे. एका पातेल्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत. जिरे तडतडू द्यायचं आहे. जर तुम्हाला मोहरी आवडत असतील तर तुम्ही मोहरीही ॲड करू शकता, आवडत नसतील तर स्किपही करू शकता. व्यवस्थित असं जिरे तडतडू द्यायचे आहेत. आता मोहरीही तडतडू द्यायचं आहे. मोहरी कच्ची राहिली की ते कडवट लागतात म्हणून मोहरी थोडंसं तडतडू द्यायचं आहे. मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडली की याच्यामध्ये आता लसणाचा ठेचा घालायचा आहे. लसूणही व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये हळद ॲड करायचं आहे. आता इथे पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला सूप जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त पाणी ठेवू शकता, पाणी कमी जास्त करू शकता. याचं सूपही खूप छान लागतं, जास्त पाणी ॲड केलं तरी चालेल. आता याच्यामध्ये तिखट घालायचं आहे चवीनुसार. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ जास्त टाकायचं नाही आहे, कारण आपण पीठ मळतानाही तिथं मीठ घातलेलं होतं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं पीठही सेट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याचे रिंग बनवायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं रिंग बनवते ते. थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्या या पद्धतीने रिंग बनवायचं आहे. तुम्ही बघू शकता
असे छोटे छोटे रिंग बनवायचे आहे. तुम्हाला आणखीन एक दाखवतो मी त्या पद्धतीनं. त्या पिठामधला थोडासा वळा घ्यायचा आहे दोन्ही हाताच्या मध्ये ठेवून, ते व्यवस्थित लांब असं करून घ्यायचं आहे आणि त्याचा असं रिंग बनवायचा आहे त्या पद्धतीने. ते व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे तिथे, जेणेकरून आपण पाण्यात घालताना ते निघणार नाही. याच पद्धतीने सर्व जे आहेत ते रिंग बनवायचे आहेत. तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर छोटे आवडत असतील तर तुम्ही छोटेही बनवू शकता. आकार तुमच्या साईजचे तुम्ही करू शकता, पण जास्त मोठं करायचं नाही आहे. या पद्धतीने व्यवस्थित असे सर्व रिंग बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी सर्व रिंग बनवून घेतलेली आहे या पद्धतीने. परफेक्ट दिसायला सुंदर दिसत आहे ना. आता इथं पाण्यालाही उकळी आलेली आहे, आता त्याच्यामध्ये हे सगळे रिंग घालायचे आहेत या पद्धतीनं. आणि याला उकळू द्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याचं व्यवस्थित असं सूप बनेल. आता हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे या पद्धतीने. तुम्ही बघू शकता इथं व्यवस्थित असं मी शिजवून घेतलेली आहे. शिजून झालेलं आहे, त्याचं व्यवस्थित असं सूपही सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता शेपूचे रिंग जे आहेत ते खूपच पौष्टिक आहेत, खायलाही खूप टेस्टी आहेत. चेंज म्हणून पण खूप चांगला असा पदार्थ आहे. गेस्ट आल्यानंतर नवीन असा हा पदार्थ आहे. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा, तुमच्या मुलांनाही खाऊ घाला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता, कमेंट करू शकता आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील जे बेल आयकन आहे त्याला क्लिक करायला बिलकुलही विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. बाय, धन्यवाद.